आणि आपण लाईव्ह आहोत नमस्कार हाय कसे आहात तुम्ही सगळे आम्ही आहोत दिल्लीची थंडी थोडीशी कमी झाली पाऊस आहे सिंगल स्वेटर म्हणजे आता तर बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट नंबर दोनशे पासष्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम वेलकम आठवडा अर्ध्यावर आलेला आहे कालच आम्ही जशी स्वतःला आणि तुम्हाला पण आठवण दिली होती की उद्या आठवडा निम्म्यावर येतोय आणि या आठवड्यात बातम्यांचा ओघ मात्र कमी होत नाहीये थंडी जरी कमी झाली असली आणि पाऊस जरी पडत असला तरी बातम्यांचाही पाऊस एकीकडे सुरूच आहे आज पुन्हा एकदा भरगतचा बातम्यांचा पॉडकास्ट घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो हो। आहोत सो आजचा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका पुढचं सगळं आता गुलशन बोलणार आहे <laughs> तर येस पॉडकास्ट म्हटलं की बातम्या आणि बातम्या म्हटलं की गोष्टी आजच्या आपल्या तीन मोठ्या गोष्टी आहेत एक येते मुंबईतून एक येते दिल्लीतून आणि एक दिल्ली जवळच्या मधून येस काय आहे तर मुंबईमध्ये आज मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली बैठकीतनं खूप सारे मोठे निर्णय आले काही निर्णय असे आले जे बिल्डरांसाठी लाभी असतील आणि या बिल्डरांकडून जे घर खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाभी असतील काय आहेत आपण डिटेलमध्ये नंतर पाहूयात त्यासोबतच दुसरा एक मोठा निर्णय आहे मोठी बातमी आहे ती आहे सुप्रीम कोर्टातून शेतकरी आंदोलनाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्या त्यासाठी आज जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीशांनी सरकारला जा विचारला शेतकरी संघटनांना जा विचारला की काय चाललंय अजूनही हा तिढा सुटलेला का नाही सुट त्याच्यावर नेमकं सरकार काय म्हटलंय आणि या आता याच्यात काय होणार आहे ते आपण पाहूयात आजची तिसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे मिस करत नाही आहात आजच्या या तीन मोठ्या गोष्टी होत्या या व्यतिरिक्त आजच्या आणखी तीन काय गोष्टी आहेत ज्या आपण सांगणार आहोत आजच्या इतर तीन गोष्टींमध्ये आपण कोरोना आपण कोरोनाला विसरलेलो नाही होत आपण कोरोनाबद्दल बोलणार आहोतच आणि कोरोनाचा उगम कुठे झाला याचा शोध घेण्यासाठी डब्ल्यू एच ओ चीनमध्ये कधी जाणार काय करणार याबद्दल आपण अनेकदा बोललो आहोत डब्ल्यू एच ओ आणि चीनमध्ये ठरलं की हो तिथे येऊन ते शोध घेणार वुहानमध्ये नेमकं काय झालं ते बघणार पण डब्ल्यू एच ओचं पथक आता निघालं होतं त्यातले काही सदस्य दोन सदस्य हे वुहानकडे चीनकडे निघाले होते पण चीनने त्यांना प्रवेश नाकारलाय आता डब्ल्यू एच हो ओचं म्हणणं आहे की विजा बद्दल काही गोष्टी क्लिअर झाल्या नव्हता विजा आले नव्हते म्हणून त्यांना येऊ दिलं नाही चीनचं म्हणणं आहे की नाही असं काही नाही गोष्टी आम्ही ठरवत होतो तोपर्यंतच ही लोक आली म्हणून आम्ही त्यांना चीनमध्ये येऊ दिलं नाही सो एक प्रकारचा काहीसा गोंधळ आत्ता दिसतोय होताना डब्ल्यू एच ओचं पथक चीनमध्ये पोहोचू शकलेलं नाहीये याचा शोध घेण्यासाठी की नेमका कोरोना व्हायरसचा उगम वुहानमध्ये झाला का आणि झाला तर कसा झाला सो हे सगळं आत्ता घडतंय याचे अधिक अपडेट्स तुम्हाला बीबीसीवर मिळतीलच आजची आपली दुसरी बातमी आहे औरंगाबादच्या नामांतराविषयीची येस yes. औरंगाबादचा वाद नामांतराचा वाद आता राज्याच्या बाहेर सुद्धा जाऊ लागलेला आहे समाजवादी पार्टीचे जे नेते आहेत अबू आझमी यांनी आज उद्धव ठाकरे सरकारला पत्र लिहिलेलं आहे की या औरंगाबादच्या नामांतरावरचं जे राजकारण तुम्ही करत आहात ते राजकारण एकतर संपवा किंवा महाराष्ट्राचंच थेट नामांतर तुम्ही का नाही करत आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असं तुम्ही नाव त्याचं का नाही बदलत आणि जर तुम्ही असं करणार नसाल तर हे नामांतराचं राजकारण थांबवा असं समाजवादी पार्टीचे हे नेते म्हटलेले आहेत त्याबरोबरच एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा झाला आणि तो म्हणजे ठाकरे सरकारने उद्धव ठाकरेने केंद्रीय उड्डाण मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहून एक आठवण करून दिलेली आहे आणि ती आठवण ही की औरंगाबाद चं जे विमानतळ आहे त्या विमानतळाचं नाव तरी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करावं आणि याबाबतचा अध्यादेश आम्ही आधीच जारी केला होता आणि त्याबाबतचा आदेश तुम्ही केंद्र केंद्र, केंद्र सरकारने काढावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे त्यामुळे आता बॉल आहे तो सुप्रीम कोर्ट तो केंद्र सरकारच्या कोर्टात आहे रादर आणि शहराचं नामांतर जरी होत नसलं तरी विमानतळाच्या नामांतरामुळे कुठेतरी जी ही जी मागणी उठलेली आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न कदाचित ठाकरे सरकार करताना दिसत आहे येस आपल्याला मध्ये मध्ये काही जण विचारतात तिसरी बातमी कट झाली तिसरी बातमी आहे बदायूमध्ये जी घटना घडली आहे त्यासंदर्भात एक बलात्कार घडलाय ज्याच्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत जो दोन हजार बाराचा निर्भया जो सगळं प्रकरण होतं त्याचीच आठवण येते अशा प्रकारची घटना घडली सविस्तर आपण त्याच्याबद्दल काही बुल। मिनिटात बोलणार आहोतच आणि आजची आपल्या इतर बातम्यांमधली तिसरी बातमी आहे मराठी साहित्य संमेलनाची चौऱ्याण्णवं मराठी साहित्य संमेलन हे होणार का आणि जर झालं तर कुठे होणार ह्याचं कुतूहल सगळ्यांना आहे दिल्ली आणि नाशिक अशा दोन जागांचा विचार सुरू होता महामंडळाची जी एक समिती आहे ते आता नाशिकमध्ये सात तारखेला जागांची चाचपणी करणार आहेत अनेक जागांचा विचार केला जातोय महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी बोलताना बी बी सी मराठीला त्यांनी असं सांगितलं की समितीची जेव्हा शिफारसी येतील त्यानंतर निर्णय घेतला जाईल की कुठे करायचं एक सजेशन आहे दिल्लीचं दुसरं आहे नाशिकचं पण हाही प्रश्न आहे अनेकांना की आत्ताच्या काळात जसं अनेक कार्यक्रम हे व्हर्च्युअली होत आहेत तसंच साहित्य संमेलन सुद्धा व्हर्च्युअली व्हावं का आणि रोज गुलशन तुम्हाला प्रश्न विचारतो आज मी गुलशनकडनं प्रेरणा घेऊन मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला काय वाटतं साहित्य संमेलन कधी कसं होणार हे आपल्याला महामंडळाकडनं कळेलच आठ तारखेला पण तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते व्हर्च्युअली व्हावं का कुठे व्हावं कसं व्हावं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं या सगळ्या कमेंट्स आपण सगळ्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये घेऊया पण लिहायला विसरू नका ओके सो ह्या झाल्या आजच्या आपल्या सहा एकूण बातम्या आता आपण येऊयात आपल्या मुख्य तीन बातम्यांकडे आजची आपली पहिली बातमी आहे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने आज जे काही अनेक निर्णय घेतले बरं का आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांची एक मोठी यादी त्यानंतर आलेली आहे त्याचे बाकीचे जे निर्णय आहेत ते सविस्तर तुम्हाला बीबीसी मराठी डॉट कॉमवर वाचायला मिळतीलच पण आता आपण स्पेसिफिकली बोलणार आहोत त्या निर्णयाबद्दल ज्याच्यावरनं राजकारण सुद्धा तातडीने सुरू झालेलं आहे सरकारने असं म्हटलंय की बिल्डर्सना ज्याला विकासक असं म्हणलं जातं डेव्हलपर्सना प्रीमियममध्ये म्हणजे त्यांना ज्या इतर गोष्टींसाठी पैसे भरायला लागतात ला 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 त्याच्यात पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे आणि ती दोन हजार एकवीसच्या शेवटपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत लागू असेल आपल्याला माहिती आहे की या कोविडच्या काळात अनेक व्यवसायांवर परिणाम झाला लोकांची क्रयशक्ती कमी झाली आणि साहजिकच रिअल इस्टेटला ह्याचा मोठा फटका बसला मजूर मिळत नव्हते लॉकडाऊनमुळे अनेक जण स्थलांतर करून गेले कामं बंद पडली होती अनेक गोष्टी घडल्या मधल्या काळात स्टॅम्प ड्युटीवर काही प्रमाणात सवलत देऊन सुद्धा सरकारने याला बूस्ट देण्याचा प्रयत्न केला होता असाच आणखीन एक निर्णय आता ज्या विकासकांना आता त्यांनी दोन ऑप्शन दिलेत बरं का तर आ, पन्नास टक्के प्रीमियममध्ये सवलत देण्यात येणार अनेक जे त्याच्या अंडर जे खर्च असतात जे पैसे भरायचे असतात त्याच्यात पन्नास टक्क्याची सवलत देणार अधिमूल्यात असं सरकारने म्हटलेलं आहे पण ज्यांना ही सवलत घ्यायची असेल त्यांनी एक गोष्ट करायची जे घर विकत घेणारे आहेत खरेदी करणारे जे आहेत त्यांना जी स्टॅम्प ड्युटी भरायला लागते ती विकासकाने भरायची असं म्हटलेलं आहे आता हे करण्यात सरकारचं चा असं म्हणणं आहे की आम्ही विकासकांना पन्नास टक्के सवलत देऊन बिल्डर्सना सवलत देऊन त्यांचा भार थोडा हलका करतोय आणि ग्राहकांचा सुद्धा भार हलका करतोय कारण स्टॅम्प ड्युटीचा जो काय खर्च आहे त्याच्यातना त्यांची सुटका होणार आहे कारण ती बिल्डर भरणार आहे सो जर पन्नास टक्के सवलत बिल्डरला हवी असेल तर त्याने ग्राहकाच्या वाटची स्टॅम्प ड्युटी ही मे मुद्रांक शुल्क हे त्यांनी भरायचं असं सरकारचं म्हणणं आहे ऐकायला छान वाटतं ग्राहकांसाठी हे छान आहे की स्टॅम्प ड्युटीतना मोकळीक होणार बिल्डर्सनाही पन्नास टक्के सवलत मिळणार अधिमूल्यांमध्ये आणि स्टॅम्प ड्युटीचा थोडासा खर्च येणार पण याच्यावर ये तातडीने राजकारण सुरू झालं भाजपचे जे आशिष शेलार आहेत मुंबईचे नेते त्यांनी असं म्हटलंय की ठाकरे सरकार हे पूर्णपणे बिल्डरांच्या फायद्याचं होईल अशा प्रकारचे निर्णय घेत आहे आशिष शेलारांनी काही ट्विट्स करून आपली ही टीका केली विकासकांना प्रीमियममध्ये सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रिमंडळात येणार असं समजतंय सगळं नीट ठरलं आहे ना काँग्रेसचं मन वळलं आहे ना आणि जर नसेल तर मग राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून हे पुश करायचा प्रयत्न करतील आणि आयत्या वेळेला काँग्रेस नाही म्हणेल आणि हा निर्णय होणार नाही अशा प्रकार त्यांनी एकाच वेळेला हे सरकार बिल्डर धारजी नाही असं म्हणतानाच आघाडीत कशी बिघाडी आहे हे सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुन्हा असं सुद्धा त्यांनी म्हटलं की प्रीमियममध्ये बिल्डरना सूट देऊन मग पुन्हा आम्ही ग्राहकांना कशी स्टॅम्प ड्युटीतना सूट देतोय असं म्हणून सरकार लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सगळ्यात ते लोकांना फसवत आहेत महापालिकांना महसूलात प्रचंड तूट सहन करायला लागणार आहे ती कशी सरकार भरून काढणार आहे असे अनेक प्रश्न आता भाजपने आशिष शेलारांनी उपस्थित केलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी आणि भाजप यांच्यात आणखीन एका निर्णयावरनं आता वादविवाद सुरू झालेले आहेत तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कारण अर्थातच घर खरेदी हा एक खूप अनेकांच्या जिवाळ्याचा विषय आहे मधल्या काळात अनेक नोकऱ्या असतील अर्थव्यवस्था मंदावली असेल त्यामुळे हे सेक्टर सुद्धा थंडावलं होतं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आपण जेव्हा स्टॅम्प ड्युटीत सूट मिळाली होती तेव्हा एक सोपी गोष्ट केली होती सविस्तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आज पुन्हा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा लिहू शकता आपण त्याच्याबद्दलसुद्धा सविस्तर बोलूयात आणि तुमच्याही कमेंट्स घेऊयात याचबरोबर एक आणखी निर्णय जो मंत्रिमंडळात आज झाला तो म्हणजे चोवीस वर्ष जुनं प्रकरण आज मंत्रिमंडळात चर्चेला गेलं एकोणीसशे शहाण्णव ची गोष्ट मायकल जॅक्सन हे मुंबईत आले होते एका कॉन्सर्ट साठी त्या कॉन्सर्टच्या वेळेला जी कॉन्सर्टची ऑर्गनायझिंग कंपनी होती विस्क्राफ्ट त्या कंपनीला कर भरायला लावला होता एंटरटेनमेंट टॅक्स भरायला लावला होता आणि तो कर त्यांच्यावर जो लादण्यात आलेला होता तीन कोटी तेहत्तीस लाख शहात्तर रुपयांचा हा मनोरंजन कर वेस्क्राफ्ट कंपनीला भरण्याचे आदेश तेव्हाच्या सरकारने दिले होते आणि तेव्हा सुद्धा शिवसेना भाजपचं युतीचं सरकार होतं तर तो कर योग्य होता का की नाही यावर आज मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि असा निर्णय देण्यात आला की तो कर तेव्हा लादलेला तो चुकीचा होता आणि ती जी रक्कम आहे तीन कोटी तेहतीस लाख शहात्तर रुपये एवढी रक्कम आता सरकार वेस्टक्राफ्ट या कंपनीला परत देणार आहे एक नोव्हेंबर एकोणीश शहाण्णवची ही गोष्ट आणि त्याचा निकाल आज लागलेला आहे मंत्रिमंडळात हा विषय का आला आणि एकंदर यामागचं काय राजकारण आहे याविषयीचं सविस्तर सगळं तुम्हाला बीबीसी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर कळेल येस आपण काही कमेंट्सकडे येऊया अश्विन गुप्ते म्हणतात ठाण्यात बगळे मरून पडले याची बातमी खरी आहे का आणि जयंत कदम विचारतायत बर्ड फ्लू आणि कोरोनाची लक्षणं सेम आहेत का अश्विन जी बातमी खरी आहे पण त्याचा बर्ड फ्लूशी संबंध आहे का नाही याबद्दल पाहिलं जात आहे दर्शनी तरी कुठलाही मोठा धोका आहे त्याच्यातना असं दिसत नाहीये आणि जयंतजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजची सोपी गोष्ट आहे आज आपण सोपी गोष्ट मध्ये बर्ड फ्लूबद्दल सविस्तर बोललोय तो कसा येतो का होतो आणि काल जसा अनेकांनी प्रश्न विचारला होता की म्हणजे आता चिकन अंडी किंवा इतर पक्ष्यांचं मांस हे सगळं खाणं बंद करायचं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारने काय आपल्याला सूचना दिल्या आहेत काय इतरांना पोल्ट्री फार्म्स आणि इतरांना सूचना दिल्यात हे सगळं आजच्या सोपी गोष्ट तुम्हाला मिळेल पाहायला ऐकायला सो ती जरूर बघा आणि तिथे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या yes. आपल्याला ह्याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया येतात आहेत आपल्या पहिल्या मुद्द्यावर विनोद वळुंज म्हणत आहेत जास्तीत जास्त राजकारणी विकासक आहेत सुनील रंगराव भाट म्हणत आहेत जागेचा भाव जादा बिल्डरकडनं घेणार आणि ग्राहकांना मुद्रांक शुल्कात सूट देणार अनेकांचं याच्याबद्दल दोन्ही बाजूने काही विशेषकांचं असं म्हणणं आहे की आता ज्या प्रॉपर्टी डेव्हलप होत आहेत त्यांना आता याचा इमिडिएट फायदा नाही होणार पण याच्यामुळे एकंदर प्रॉपर्टीचे रेट्स कमी होतील पुढे चालून बाजारात आणि त्याच्यामुळे येत्या पाच वर्षात मे बी जेव्हा लोक खरेदी करतील तेव्हा प्रॉपर्टीचा एक सरासरी रेट कदाचित कमी झालेला असेल असा एक अंदाज आहे पण याला काउंटर हे सुद्धा आहे की प्रॉपर्टीचे रेट नेहमी वाढताना आपण पाहिले पाच वर्षात गेले है है जरी स्टॅग्नेशन असलं तरी right. प्रॉपर्टी हा नेहमी एक आहे सुनील म्हणतात की बिल्डर स्टॅम्प ड्युटी ही ग्राहकांकडूनच वसूल करतील म्हणजे मला वाटतं किमती एकूण वाढवून ती वसूल केली जाईल असं आणि ह्या पण मी कमेंट्स इतरही काही ठिकाणी पाहिलेल्या आहेत सो येस अनेकांची याबद्दल अशी मतं आहेतच आणि मी अगदी सुरुवातीला म्हणलो तसं घर खरेदी हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे so, yes, कुठल्याही स्तरातला माणूस असला तरी कुठल्याही आर्थिक स्तरातला माणूस असला तरी त्यामुळे येस yes. सो so, याबद्दल आपली आणखीन चर्चा आणखीन गोष्टी सुरू राहतीलच आता आपण येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे आजच्या yes. जो आहे शेतकरी आंदोलनाचा शेतकरी आंदोलन एकच मिनिट मी तुला थांबवू yes, yes, का आपण आकडे घेऊयात आणि मग आपण शेतकरी आंदोलनाकडे जाऊयात मी आकडे काढतो पटकन हे आहेत आपल्या समोरचे आकडे अजून मी डाउनलोड करून ठेवायचे विसरलं ओके गेल्या चोवीस तासात राज्यात नव्या रुग्णांचं निदान झालंय चार हजार तीनशे ब्याऐंशी आणि बरं झालेल्यांची संख्या आहे दोन हजार पाचशे सत्तर आज सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या बरं झालेल्यांपेक्षा जास्त आहे मृत्यू झालेत गेल्या चोवीस तासात सहासष्ट एकच आत्ता पटकन आठवलं म्हणून सांगतो ओडिसामध्ये गेल्या चोवीस तासात एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही कोविडमुळे सहा महिन्यानंतर पहिल्यांदा असं घडलंय की त्या राज्यात एकही एक कोविडचा मृत्यू झालेला नाही एका दिवसात आता आपण बघूया महाराष्ट्रातली जिल्हावार महापालिकावर स्थिती गेल्या चोवीस तासातील मुंबई महापालिका सातशे पंच्याण्णव ठाणे ग्रामीण सत्याऐंशी मनपा एकशे बेचाळीस नवी मुंबई सत्याऐंशी कल्याण डोंबिवली एकशे सव्वीस उल्हासनगर सात भिवंडी निजामपूर दोन मीरा सत्तेचाळीस पालघर एकवीस वसई विरार पस्तीस रायगड एकोणचाळीस पनवेल शहाऐंशी नाशिक ग्रामीण एकशे तेहतीस मनपा तीनशे सहासष्ट मालेगाव बारा अहमदनगर ग्रामीण शहाऐंशी मनपा चाळीस धुळे ग्रामीण तीन मनपा सहा जळगाव अडोतीस जळगाव मनपा चौतीस नंदुरबार चौसष्ट पुणे एकशे सत्याहत्तर पुणे मनपा तीनशे चाळीस पिंपरी चिंचवड एकशे अठ्ठेचाळीस सोलापूर सत्तावन्न सोलापूर मनपा तीस सातारा पंच्याऐंशी कोल्हापूर ग्रामीण बारा मनपा सात सांगली एकतीस सांगली मिरज कुपवाड सात सिंधुदुर्ग सात रत्नागिरी एकोणीस औरंगाबाद ग्रामीण पंधरा मनपा एकशे सोळा जालना पंचवीस हिंगोली पंचवीस परभणी ग्रामीण दोन मनपा तीन लातूर नऊ लातूर मनपा तेरा उस्मानाबाद एकवीस बीड छत्तीस नांदेड ग्रामीण पंधरा मनपा पन्नास अकोला ग्रामीण एकोणतीस मनपा पंचेचाळीस अमरावती एकवीस मनपा अमरावती मनपा तीस यवतमाळ चाळीस बुलढाणा पाच वाशिम बारा नागपूर ग्रामीण अठ्ठेचाळीस नागपूर मनपा चारशे चव्वेचाळीस वर्धा बहात्तर भंडारा एक्केचाळीस गोंदिया एकोणतीस चंद्रपूर चोवीस चंद्रपूर मनपा तेवीस आणि गडचिरोली तेरा असे एकूण चार हजार तीनशे ब्याऐंशी रुग्ण गेल्या चोवीस तासातले नागपूरचा आकडा काही तीन ना खाली येत नाही अजूनही कठीण ओके सोयी झाली आजची आकडेवारी आता आपण येऊयात आपल्या दुसऱ्या एक कमेंट घेतो फक्त विकास शिरसाट म्हणतात की कॉलेजच्या सब्जेक्टवर काहीच बोलत नाही तुम्ही माझ्या कमेंट इग्नोर करताय विकास जी असं नाहीये की तुमच्या कमेंट इग्नोर होत आहे तुमच्या कमेंट दिसत आहेत आणि ज्या शक्य आहेत त्या आम्ही पिक करतोय कॉलेजच्या विषयावर आम्हालाच सरकारकडनं किंवा इतर कुठल्याही सूत्रांकडनं काही माहिती अवेलेबल नाही झालेली आहे अजून तरी अपडेट जेव्हा येईल तेव्हा ऑफकोर्स आपण तो इन्क्लूड करू आणि सांगू शाळांबद्दल कॉलेजेस बद्दल रोज हे प्रश्न विचारले जातात आणि जसा काही अपडेट असेल तशी नक्कीच तुम्हाला ती माहिती दिली आणि आपण रोजच याच्याबद्दल बोलतो त्यामुळे तुमची नाही घेतली तरी इतरांचं कोणाची ना कोणाची रोज कमेंट असते आणि आम्ही रोज सांगतोय की अजून आलं नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी डेफिनेटली आपण ते बोलणार आहोत त्यामुळे कृपया नाराज होऊ नका यस। ओके स्व आता शेतकरी आंदोलन शेतकरी आंदोलना जवळपास महिनाभर झालं सुरू आहे आणि सुप्रीम कोर्ट ज्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की सरकार आणि शेतकरी संघटना आपापसात आप हा याच्यातून काहीतरी तोडगा का काढतील आज सुप्रीम कोर्टात पुन्हा या प्रकरणावर सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना वाट विचारलं की असं काय झालं की हा तिढा अजूनही सुटला नाही आहे परिस्थिती अजूनही सुधारली नाही आहे आम्हाला वाटत होतं की संवाद होतोय आणि याच्यातून याच्यातून मार्ग निघेल सरन्यायाधीश शरद बोपडे यांनी आज प्रश्न विचारला केंद्र सरकारला की काय झालं नेमकं की अजूनही याच्यातून मार्ग निघालेला नाहीये केंद्र सरकारच्या वतीने तुषार मेहता म्हणाले की चर्चा अजूनही चांगली सुरू आहे आणि याच्यातून लवकरच काही ना काही मार्ग निघेल अटॉर्नी जनरल जे आहेत के क्यू वेणुगोपाल ते सुद्धा म्हणाले की आम्ही प्रयत्न करतोय आणि याच्यातून लवकरच तोडगा निघेल पण शेतकरी संघटनांचं याविषयी शे काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की ते सात तारखेला त्यांनी आधी ठरवल्याप्रमाणे ट्रॅक्टर मार्च हा काढणार आहेत ते केंद्र सरकारला हा मार्च काढून त्यांची नाराजी दाखवून देणार आहेत त्यांनी गेल्या बैठकीच्याच वेळेला तीस डिसेंबरला सांगितलं की ते कायदे रद्द करण्याबद्दल जोपर्यंत सरकार बोलायला तयार होत नाही तोपर्यंत या चर्चेला काहीच अर्थ नाही आहे सो आमचं सरकारला आवाहन आहे की सरकारने कृपया त्याबद्दल क्लिअर माइंडसेट घेऊन चर्चेला यावं आणि मग या सगळ्या गोष्टींवर बोलावं आज जेव्हा कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर बोलत होते तेव्हा ते असं म्हणले की शेतकऱ्यांना या कायद्यांमागची आमची भूमिका लक्षात येईल याच्यात शेतकऱ्यांचं कसं हित आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल आणि ते पुन्हा चर्चेसाठी तयार होतील आणि याच्यातनं एक सकारात्मक मार्ग निघेल अशी त्यांना खात्री आहे आणि म्हणून ते पुढच्या चर्चेच्या फेरीकडे अत्यंत आशावादीपणे बघत आहेत पण आता शेतकरी तयार नाही आहेत त्यांचा ट्रॅक्टर मार्च रद्द करण्यासाठी सात तारखेला ट्रॅक्टर मार्च होणार असं दिसतंय आठ तारखेला चर्चेची पुढची फेरीसुद्धा आहे आणि त्याच दिवशी तीन या तीन कृषी कायद्यांविरोधात ज्या याचिका आहेत त्या सगळ्या एकत्रितपणे एक सुप्रीम कोर्ट सुनावणीसाठी घेणार आहे ही अगदी पहिली त्याच्यावरची सुनावणी असेल त्यामुळे आपल्याला एकदम त्याच्यातना खूप अपेक्षा ठेवणं चुकीचं असेल आपल्याला बघायला पाहिजे पण सुप्रीम कोर्ट काय म्हणता येईल याच्यापूर्वीच सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं की तुम्ही चर्चेतना मार्ग काढणार असाल तर हे चांगलंच आहे चर्चाही झाली पाहिजे सो हे झालं कृषी आंदोलनाबद्दल त्या संदर्भात सुद्धा तुम्ही जर आत्ता बीबीसी मराठीच्या आपल्या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दलची अमेरिकेतल्या शेतकऱ्यांची नेमकी काय स्थिती होती ते वाचायला मिळेल त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे सो ती जरूर तुम्ही बातमी वाचा कारण ह्या कृषी कायद्यांमधला एक कळीचा मुद्दा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा सुद्धा आहे त्याच्यावर भारतात सुद्धा चर्चा केली जाते सो एक संदर्भासाठी म्हणून तुम्ही अमेरिकेची परिस्थिती बघू शकता आपल्याला नव्या कोरोनाच्या बद्दल अनेक प्रश्न गीताबाई जाधव विचारतायत संदीप कदम विचारतायत व्हॉट अबाउट द न्यू कोरोना न्यू कोरोना स्ट्रेनचा आहेत नव्या कोरोनाच्या स्ट्रेन देशात वाढलेले आहेत पण अजून सरकारचं हेच म्हणणं आहे की काळजीचं कारण नाही सगळ्यांना विलग केलेलं आहे व्यवस्थित ठिकाणी त्यांच्यावर देखरेख आहे देख इतर गोष्टी घडत आहेत त्यामुळे घाबरून जाण्याची कुठलीही आत्ता आपल्यासमोर परिस्थिती नाही तर या यावेळेला सरकारने ऍक्च्युअली चांगले प्रतिबंधात प्रतिबंधात्मक उपाय केलेले आहेत म्हणजे ये युकेहून येणार ये लंडनहून येणार किंवा परदेशातून जे लंडनहून सिंगापूरला जाऊन इथे येत असतील या सगळ्या सा ऍक्च्युअल चांगलं स्क्रीनिंग होत आहे एक प्रकारे ओके पण अजूनही काही जण हा प्रश्न विचारतातच आहेत की मग आठ तारखेपासून पुन्हा या फ्लाईट सुरू करण्याची घाई का रिझम्पनची घाई का अजून ते पुढे का जात नाही शेवटी हे दोन्हीकडनं कमेंट्स आहेत राहणारच आहेत जेव्हा निर्बंध घातले जातात तेव्हा अर्थातच अनेकांना हा प्रश्न पडतो की का निर्बंध घालताय जेव्हा नाही तेव्हा पण ही चर्चा झाली पाहिजे तोच या सगळ्यावरचा एक चांगला मार्ग आहे लोकल ट्रेन कधी सुरू होणारचा प्रश्न आज पण आलेला आहे अजून तरी काही राजू खहा ते म्हणतात काय माहिती देणार का, सरकार माहिती का माहिती नाही सरकारने दिली की आम्ही तुम्हाला नक्की माहिती देणार अजून तरी त्यांनी तशी काही माहिती दिलेली नाहीये अ विशाल तोतला म्हणतात की आज बऱ्याच दिवसांनी सॉरी तुमचं नाव जर मी चुकीचं घेतलंय विशाल की आज बऱ्याच दिवसांनी लाईव्ह बघतोय काल प्रकाश कमी होता आज व्यवस्थित आहे ओके श्वेता मोरे सावंत सेंट्रल विस्ताबद्दल uh, बोलतायत uh, श्वेताजी काल आपण सेंट्रल विस्ताबद्दल सविस्तर बोललो होतो yes. आणि त्याच्यावरच्या दोन uh, त्याचे ग्राउंड रिपोर्ट बीबीसी uh, बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघू शकता पण येस तुम्ही कमेंटमध्ये ज्या बाकी गोष्टी आहेत त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता आपण शेतकरी आंदोलनाबद्दल बोललो आत्ता काही वेळापूर्वीच बीबीसीच्या प्रतिनिधी रूपा झा आणि नेहा शर्मा यांचा एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीच्या मध्यरात्री सिंघू बॉर्डरवर केलेला एक जो रिपोर्ट आहे ग्राउंड रिपोर्ट तो आपल्या युट्यूब चॅनलवर प्रकाशित झालेला आहे नेमकी तिथे काय परिस्थिती आहे हे दाखवणारा एक अख्खी रात्र त्या सीमेवर काय काय घडतं हे दाखवणारा तो रिपोर्ट आहे या आंदोलकांमध्ये सो तो सुद्धा जरूर बघा आणि त्याच्यावरच्या सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा राईट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल महत्वपूर्ण माहिती आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे थँक्यू नाना शेठ यां नाना शंकर शेठ यांच्यावरची सुद्धा गोष्ट छान होती तुला कॉम्प्लिमेंट देते कोणीतरी ही गोष्ट छान होती गुलचंद मग कोणीतरी विचारत होतं तुझं मफलर कुठे आहे आज, आज सुदैवाने थंडी नाही जयंत गवाणे यांचा प्रश्नही होता तो की कोल्ड वेव्हचा अपडेट द्या कोल्ड वेव्ह थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते काश्मीरात हिमाचल प्रदेशात तिथे अजूनही चांगला बर्फ पडलेला आहे दिल्लीतली थंडी सुदैवाने कमी झालेली आहे कारण गेल्या तीन चार दिवसात तिथे सतत थोडा थोडा पाऊस पडतोय सतत बाहेर काय म्हणा ओला आहे आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे की इथलं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे ह्युमिडिटी असल्यामुळे येस yes. तर त्याच्यामुळे जे टेम्परेचर गेल्या आठवड्याभरात सात ते मध्ये होतं डिग्री मध्ये ते आता सुमारे पंधरा ते मध्ये आहे गाडी तसं दिसतं समोर रोज म्हणून लक्षात येतं की अच्छा आजचा हा अपडेट आहे यस अनेक जण विचारत आहेत त्या पैकी महाराष्ट्रातले किती आहेत आता या क्षणी माझ्या हातात हे नाही माझ्याकडे आत्ता जी आकडेवारी आहे ती कुठल्या लॅबमध्ये टेस्टिंग झालेलं आहे त्याची आहे पण मला वाटतं आपल्या वेबसाईटवर थोड्या वेळात ती गोष्ट सुद्धा अपडेट होईल सो सॉरी so, एस... आत्ता माझ्या हातात ती माहिती यादव म्हणतात हे सगळे त्र्याहत्तर यूके वरून आलेलेच आहेत का जे स्क्रीनिंग होत आहेत ज्यांचे नंतर जीनोम जीन। hmm. सिक्वेन्सिंग होत आहे हे सगळे तेच आहे जे युके लंडन किंवा तिथून कुठल्या तरी दुसऱ्या देशात जाऊन भारतात आलेले आहेत त्याच्यामुळे हो हे सगळे त्र्याहत्तर बहुतांश एक तर हे तिथून आलेले आहेत किंवा तिथून जे आलेले आहेत त्यांच्या थेट संपर्कात आलेले इतर लोक असतील आपल्याकडे साऊथ आफ्रिकेतला जो स्ट्रेन आहे त्याचे अजून रुग्ण सापडलेले आहेत सो नवा स्ट्रेन जो काय आहे तो युकेमध्येच सापडलेला आहे ओके ऑन दॅट नोट आपण येऊया आजच्या आपल्या तिसऱ्या मोठ्या गोष्टीकडे ती गोष्ट धक्कादायक आहे आणि अनेकांना ती दोन हजार बाराच्या दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराची हत्येची आठवण करून देणारी आहे उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका पन्नास वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली ही घटना तीन जानेवारीला घडली तिचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर पाच जानेवारीला एफ आय आर दाखल करण्यात आला एफ आय आर दाखल तेव्हा करण्यात आला जेव्हा लक्षात आलं की बलात्कार झालेला आहे कारण ती जी महिला होती तिच्या गुप्तांगांमध्ये खूप गंभीर दुखापती झालेल्या होत्या आणि या प्रकरणी तिघा जणांवर आरोप आहेत त्याच्यापैकी एक एका मंदिराचे पुजारी आहेत असं सांगण्यात येतं की ही महिला रोज त्या मंदिरात दर्शनासाठी जायची आणि तिथेच ही घटना घडलेली आहे पुजाऱ्यांशिवाय इतर दोन त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा आरोप आहे याच्यापैकी एका जणाला अटक करण्यात आलेली आहे उघैती गावातली ही घटना आहे आणि पाच जानेवारीला तीन जानेवारीला घटना घडली मृत्यू झाला त्याच्यानंतर पाच जानेवारीला याच्यावरचा पहिला एफ आर दाखल करण्यात आला एवढा उशीर का झाला म्हणून एका एस ओला सुद्धा सस्पेंड करण्यात आलेला आहे ही घटना धक्कादायक यासाठी आहे कारण नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा उमेद सगळ्यांनाच असतात पण या घटना काही कितीही वर्ष बदललं काळ बदललं दोन हजार बारा दोन <coughs> ते दोन हजार वीस आणि आता एकवीस सुरूच आहे त्या घटना त्याच्यामुळे धक्कादायक नक्कीच आहे आणि त्याच्याबद्दलचा आता पुन्हा योगी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शंका, शंका जात आहेत कारण लॉ अँड ऑर्डर बद्दल नेहमी तिथे शंका विशंका उपस्थित केल्या जात होत्या येस राईट सो हे झालं बदायूंचं आणि बदायूंवर आत्ताच काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी उत्तर प्रदेशात एकूणच कशी परिस्थिती ही गंभीर आहे याच्याबद्दल ते बरंच काही बोललेलं आहे त्यांनी उन्नावचा उल्लेख केला इतरही घटनांचा उल्लेख केलेला आहे सो so, हाथरसमधली सुद्धा घटना ताजी आहे एक्झॅक्टली सो आता पुन्हा एकदा दावे प्रतिदावे सुरू होणार असंच दिसतंय पण ह्या गोष्टी नक्कीच काळजीत टाकणाऱ्या आहेत आपण एकतीस डिसेंबरला सुद्धा बोललो होतो की अशा प्रकारच्या घटना कानावर येऊ नयेत अशीच आपण दोन हजार मध्ये आशा करूया पण दुर्दैवाने पहिल्याच आठवड्यात कशा घटना आपल्या कानावर येत आहेत ओके okay, आणखीन काही कमेंट्सकडे येतोय मी आणि पुन्हा एकदा आठवण देतोय की आपण जो प्रश्न विचारला होता साहित्य संमेलनाबद्दल की तुम्हाला काय वाटतं किंवा अशा प्रकारचे जे मोठे कार्यक्रम असतात जी संमेलनं असतात ती कशा प्रकारे व्हावीत ती व्हर्च्युअल व्हावीत का आता का ती प्रत्यक्षात व्हावीत तिथे जाणं तुम्हाला आवडेल याच्याबद्दल जरूर लिहा Uh, मी इतर काही प्रश्नांकडे येतो भगवान हुरकत आणि भाग्यश्री कंदारकर हे दोघं जण लहान मुलांच्या वॅक्सिनेशनबद्दल विचारत आहेत भगवानजी म्हणत आहेत की जर लहान मुलांना देणार नसतील तर शाळा सुरू करण्याचा विचार कसा करू शकतात आणि भाग्यश्रीजी म्हणत आहेत की जर त्यांना वॅक्सि त्यांना खरंच नाही आहे का लहान मुलांना वॅक्सिनेशन लहान मुलं ही सगळ्यात शेवटचा गट असणार आहेत लसीकरणातला <coughs> कारण uh, एकूणच कोरोना व्हायरसचे जे परिणाम आहेत लहान मुलांवरचे हे अत्यंत सौम्य प्रकारचे पाहायला मिळतात म्हणजे त्यांना लागण जरी झाली तरी त्यांचं शरीर हे त्यात ते, त्याचे इतके गंभीर त्यांच्यावर परिणाम होत नाहीत जितके वृद्धांवर होतात किंवा कोम कोमॉर्बिडिटीज असणाऱ्या सहव्याधी असणाऱ्या मोठ्या लोकांवर होतात म्हणूनच सगळ्यात वयस्कर जे आहेत ते वरचे सहव्याधी असलेले त्यानंतर पन्नासचे आरोग्य कर्मचारी ज्यांचा सा सातत्याने संपर्क येऊ शकतो अशा लोकांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे आणि मग इतरांचा आणि खास करून लहान मुलांचा याच्यात विचार, विचार केला, केला जातोय विशाल तोतला म्हणतात की तू अगदी त्यांचं नाव बरोबर घेतलं <laughs> तू आणि श्रीकांतच त्यांचं नाव बरोबर घेता आणि माझ्यासह बाकी सगळे त्यांचं नाव टोटला असं म्हणतात सॉरी विशालजी आजपासना तोतला व्यवस्थित म्हणणार आणि काय ना रोमनमध्ये नावं असताना अनेकदा गोंधळ होतो त्यामुळे तुमची कोणाचीही नावं आपल्या अनेक प्रेक्षकांची जर चुकून चुकली तर चूक भूल द्यावी घ्यावी माझं पण नाव जसं अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे लिहितात मी काय मनावर घेत नाही आता तुमच्या तुमच्यावर कलकी केकला हे कारण कोकला ना केकला, केकला।, केकला। तिचं okay. नाव इतकं देशात मिस बरोबर झालं आहे कोचलिन 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 खरं तिने तिच्या ट्विटर मध्ये कल्की केकलाच केलेला आहे आता तिने बघायचं देवनागरीत केकला राईट म्हणून ते लक्षात आहे येस ओके okay, आपल्याला संतोष मोरे मनोहर धोरे आणि इतरही काही जण म्हणतात की त्यांची कमेंट आपण का घेत नाही असं yes. काही नाही आम्ही सगळ्यांच्या कमेंट जास्तीत जास्त कमेंट्स आणि जास्तीत जास्त नवनवीन प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुमची जर कमेंट नाही घेतली तर कृपया वाईट वाटून घेऊ नका संस्कृत अध्यापक बालकृष्ण गव्हाणे यांनी संस्कृतमधना कमेंट दिली आहे ते म्हणतात भवतः दिनवार्ता कार्यक्रम अतीव सुंदरम अधुना पर्यावरण विषय ही अतीव आवश्यक कृपया पर्यावरण विषय वदतू महोदय नयके धन्यवाद <laughs> प्रयत्न पर्यावरण पर्यावरणविषयी वक्तुम मला अशी आशा आहे की माझ्या या वाक्यात चूक झाली नसेल मी पाच वर्ष संस्कृत शाळा आणि कॉलेज जास्त वर्ष शाळा कॉलेज आणि एम ए पर्यंत शिकत होतो पण आता त्याच्याशी संपर्क तुटलाय माझी इतकीच आशा आहे की मी आता किमान एक वाक्य तरी धड शुद्ध बोललो असेल संस्कृतचे टीचर झाले असतील आय होप आणि माझे मित्र पण जे मला सतत मदत करायचे आणि याच्यात जे संस्कृत स्पेशल शिकत होते ज्यांची ग्रॅज्युएशन त्याच्यात होती wow. आ, विशाल केदार म्हणत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सुटलाय का पण सालाबाद प्रमाणे वादविवाद असतो चांगला प्रश्न आहे विशाल आत्ता तरी स्थळाबद्दल आपण नेमकं काय घडतंय ते वैजनाथ मोदी म्हणतात साहित्य संमेलनात प्रत्यक्षात व्हावे आणि अंकुश वंजारी तुमची कमेंट ओके तुमचं नाव घेऊन झालंय आपण मगाशीच उत्तर दिले नवे <laughs> कोरोनाचे किती रुग्ण झालेले आहेत शैलेश चौधरींचा प्रश्न एक महत्वाचा आहे की भारतात लाखो रुग्ण असताना म्युटेशन झाली आहेत का भारतात अजून तरी म्युटेशन कोरोना व्हायरसची अशा प्रकारची सापडलेली नाही कोरोना व्हायरस कुठलाही व्हायरस फॉर दॅट मॅटर तो म्युटेट होत असतो रूपांतरण होणं हे व्हायरसच्या एका अत्यंत नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे पण भारतात ना अशा प्रकारचं म्युटेशन झाल्याचं अजून तरी समोर आलं धोकादायक नाही सीएसआय सीएसआय जे CSI, महासंचालक होते uh, शेखर मांडे डॉक्टर शेखर मांडे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की भारतातही म्युटेशन होतच असतात कारण लाखो कोट्यावधी कॉपीज नंतर म्युटेशन होत असतात भारतातला सध्या कोरोना ग्रस्तांचा आकडा कोट्यवधीच्या वर आहे त्याच्यामुळे म्युटेशन्स आतापर्यंत झालेले असतील पण त्याच्यापैकी कुठलाही इतका धोकादायक असेल अशी परिस्थिती अजून आलेली नाही आहे त्यांनी हेच सांगितलं होतं की मधले जे जी जिनोम सिक्वेन्सिंग आहे आलेल्या रुग्णांचे जिनोम जी जी सिक्वेन्सिंग होते ते सुरू व्हायच्या आधीपर्यंत देशात पाच हजार केसेसचं जिनोम सिक्वेन्सिंग झालेलं होतं बरोबर त्याच्यामुळे म्युटेशन्स होत असतील पण ज्या ज्या जितक्या तेजीने मधला म्युटंट व्हायरस पसरतो आहे तशी याच्यापैकी कुठलीही केस आढळलेली नाहीये बरोबर स्वाती पिंपरकर म्हणतात सिद्धनाथ कानावर येऊ नये पेक्षा होऊच नाही असं म्हणा कारण अनेक गुन्हे होतात पण उघड होत नाही हे दुर्दैव देशात स्वातीजी अगदी बरोबर आहे तुमचं आय स्टँड करेक्टेड हे होऊच नाही अशी आशा तेव्हा व्यक्त केली होती आज म्हणताना मात्र मी कानावर येऊ नये असं म्हणलो अभिप्रेत तेच आहे की अशा गोष्टी होऊ नयेत मनोहर धोरे विचारतायत साठ वरच्या व्यक्तींना लस मोफत मिळेल का एकूणच ना लस मोफत का विकत याच्यावर ना अजून सुद्धा खूप चर्चा सुरू आहे आरोग्यमंत्री त्या दिवशी म्हणाले फ्रंटलाईन वर्कर्सना डेफिनेटली ती मोफत देणार आहोत पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत केंद्र सरकारने वारंवार संकेत दिलेत पन की ते आम्ही मोफत देणार आहोत पण अधिकृतपणे अजून सुद्धा त्यांनी म्हणजे अगदी येऊन सांगितलेलं नाही डंके की चोटपे की हो सगळ्यांना आम्ही मोफत देतोय असं काही ते अजूनपर्यंत म्हणलेले नाहीयेत कारण पहिले जे तीन कोटी आहेत लक्ष मिळणार आहेत त्याच्यापैकी बहुतांश तर एकतर आणि ज्येष्ठ नागरिक आहेत येस ओके चला मग आपली वेळ संपलेली आहे आणि आज आपण रजा घेऊया उद्याचा दिवस उद्याची तारीख आहे सात उद्या शेतकऱ्यांचा सा ट्रॅक्टर मार्च होणं अपेक्षित आहे सो त्या आणि इतरही बातम्यांसह आपण उद्या भेटूच या काळजी घ्या आणि कोरोनापासून इतरही गोष्टींपासून सावध राहा भेटूया शुभरात्री